आम्हाला वाटलं होतं मॅरेथॉन पळाल्यानंतर प्राईज भेटणार का ट्रॉफी भेटणार, पण तसं काही भेटलं नाही. 4,800 रुपये आपण एंट्री फी भरून त्या ठिकाणी मुलं पाठवली होती आणि जेवढी मुलं पाठवली त्यांनी सगळ्यांनी नंबर्स काढलेले आहेत. त्यांना फक्त मेडल दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची ट्रॉफी दिली नाही, त्याची खंत आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 के तहत नवी मुंबई महानगर पालिका की ओर से कई कार्यक्रमों का आयोजन किया जा रहा है. लेट्स सेलिब्रेट फिटनेस के माध्यम से आयोजित स्वच्छ नवी मुंबई हाफ मैराथन का आयोजन पाम बीच मार्ग पर किया गया था, जिसमें 5 किलोमीटर की दौड़ में रबाले स्थित राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय के छात्रों ने हिस्सा लिया था. इस मैराथन में शामिल होने के लिए स्कूल द्वारा 4,800 रुपए प्रवेश शुल्क के रूप में भरे गए थे. इस हाफ मैराथन स्पर्धा में 5 किलोमीटर की दौड़ में महिलाओं की श्रेणी में राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय की काजल शेख ने प्रथम क्रमांक, कांचन हलगरे ने द्वितीय क्रमांक एवं अश्विनी मोरे ने तृतीय क्रमांक हासिल किया. तो वही पुरुष श्रेणी में रोहित डूंगरपुरे का द्वितीय क्रमांक, आकाश सालवे तृतीय क्रमांक, ओम प्रकाश पाल पांचवा क्रमांक हासिल किया. मगर इन बच्चों ने पालिका पर अपनी नाराजगी जताई. द मेट्रो से बात करते हुए प्रथम विजेता काजल शेख ने कहा कि उन्होंने 4,800 रुपए भरकर इस मैराथन में हिस्सा लिया था एवं उन्हें ये उम्मीद थी कि जीतने के बाद उन्हें प्रोत्साहन बढ़ाने के लिए ट्रॉफी तो दी जाएगी, मगर ऐसा कुछ नहीं हुआ एवं उन्हें केवल एक मेडल लेकर खाली हाथ लौटना पड़ा. सकाळी आम्ही मॅरेथॉन पळालो स्वच्छ सर्वेक्षण 2022 ची. माझा प्रथम क्रमांक आला, ताईचा दुसरा आणि ताईचा तिसरा आला. स्वच्छ सर्वेक्षण मॅरेथॉनमध्ये आम्ही पळालो तर खरं, पण काय ट्रॉफी वगैरे भेटले नाहीत. आणि सकाळी 5:15 आम्ही गेलो होतो. आत्तापर्यंत मॅरेथॉन मॅचेस वगैरे झाल्यात, त्याच्यात शाहू महाराज विद्यालयाचा सातत्याने प्रथम क्रमांकच येत असतो. त्याच्यामागे मामांचा आणि सरांचा हात आहे. आज आम्ही 4,800 रुपये एंट्री फीज भरून मॅरेथॉन पळायला गेलो होतो, पण मॅरेथॉन आम्हाला वाटलं होतं मॅरेथॉन पळाल्यानंतर प्राईज भेटणार का ट्रॉफी भेटणार, पण तसं काही भेटलं नाही. मॅरेथॉन पळालो तर खरं ह्याचा मला ह्याचं समाधान वाटतो आहे. या नवी मुंबई शहरासाठी मी पळाले आणि त्या नवी मुंबई शहरातून शाहू महाराज विद्यालयाकडून मी पळाले, ह्याचा मला अभिमान आहे. पूर्व महापौर सुधाकर सोनावने ने इस दौरान कहा कि उनके प्रभाग के नवी मुंबई मनपा के राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय के 6 छात्रों ने इस हाफ मैराथन में हिस्सा लिया था, जो इस मैराथन के विजेता भी साबित हुए, जिस कारण फिर एक और बार स्कूल का नाम रोशन हुआ है. जैसे इथे भक्ति मध्ये तल्लीन आहेत, तसे शिक्षणामध्ये देखील या विभागातले कष्टकऱ्यांची मुलं तल्लीन आहेत. आज मला खूप आनंद वाटतोय की महिला गटातलं 1, 2 आणि 3 नंबरचं बक्षीस आपल्या शाहू महाराज विद्यालयाने पटकावलेलं आहे. पुरुष गटातलं 2रा आणि 3रा क्रमांकाचं आणि 5व्या क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी कमवलेलं आहे. त्यामुळे या वसाहतीचा प्रत्येक माणूस, प्रत्येक घटक या विकासासाठी तेवढाच जबाबदार आहे, तेवढाच त्या ठिकाणी तो ताकदीने उतरतो आहे. मग विद्यार्थी असेल, तरुण असतील किंवा ह्या मंडळाचे जे बुजुर्ग कार्यकर्ते ते असतील, प्रत्येकाने एकोप्याने हातात हात घालून या संपूर्ण परिसराचा विकास करण्यासाठी तो चंग बांधलेला आहे, त्याचा परिपाक म्हणजे आज त्या ठिकाणी मिळवलेले यश आहे. सुधाकर सोनावने ने ये भी आरोप लगाया की पालिका द्वारा आयोजित इस हाफ मैराथन में कई खामियां थी. 4,800 रुपए एंट्री फीस भरकर उन्होंने स्कूल के बच्चों को भेजा था, मगर उन्हें केवल मेडल दिया गया, जिस कारण बच्चों में नाराजगी है. खरं तर त्या नियोजनामध्ये त्या ठिकाणी कुठेतरी लूपहोल्स राहिलेले असं वाटेल, कारण 4,800 रुपये आपण एंट्री फी भरून त्या ठिकाणी मुलं पाठवली होती आणि जेवढी मुलं पाठवली त्यांनी सगळ्यांनी नंबर्स काढलेले आहेत. त्यांना फक्त मेडल दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची ट्रॉफी दिली नाही, त्याची खंत आहे. ठीक आहे, प्रत्येक खेळाडूला असं वाटतं की आपलं कौतुक झालं पाहिजे, परंतु प्रत्येक गोष्ट कौतुकासाठी नाही, आपल्या वसाहतीसाठी, आपल्या शाळेसाठी, आपल्या समाजासाठी करायची असते आणि ती त्यांनी केलेली आहे, त्यांचं मी कौतुक करतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.